नमस्कार, प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत भाजपचे उपजिल्हा प्रमुख वासुदेव घरत. देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे, त्याची रणधुमाळी सुरू आहे, या संदर्भातच त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. घरत साहेब, प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, तुमचं पण स्वागत आहे. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे, सर्वच पक्ष प्रचाराला लागलेले आहेत, आपापल्या परीने त्यांची रणनीती सुरू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीकडे आपण कसे पाहता, एक नागरिक म्हणून, एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून कसे पाहता आपण याकडे? एक नागरिक म्हणून बघितलं तर पहिला देशाची सुरक्षा पाहिजे, आणि देशाची सुरक्षा फक्त नरेंद्र मोदी देऊ शकतात. बाकीच्या पक्षामध्ये जे गठबंधन वगैरे, त्यांचा अजून स्वतःचा नेता पंतप्रधान कोण होईल तो त्याचाच काही प्रश्न आहे त्यांना आपल्याला. आणि नरेंद्र मोदी सक्षम नेतृत्व आहे, ते देशासाठी आज 5 वर्षामध्ये जे केलं ते 70 वर्षामध्ये करू शकत नाहीत. आज पुरा देश तर नाही, म्हणजे पुढे याच्यामध्ये विश्वामध्ये नरेंद्र मोदीचं नाव आहे. आता अनेक देशांनी त्यांना पुरस्कार दिले, आणि ते निर्णय घेऊ शकतात, ते निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बाकी जर बघितलं ते काँग्रेस वगैरे काय, राहुल गांधी अजून त्याला धड बोलता पण येत नाही. सुरक्षित आणि देशाचा विकास आणि देशाची सुरक्षा, देशाचा विकास यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला हवे आहे. मग आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मावळ मतदारसंघ असेल किंवा रायगड मतदारसंघ असेल, मावळमध्ये आपण एक प्रचारक, स्टार प्रचारक म्हणून आहात. कशा पद्धतीने रणनीती याची सुरू आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहेत? आता प्रचाराची रणनीती पनवेलमध्ये तर खासदार, माननीय खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार आणि प्रशांतजी आमदार आमचे, ह्यांनी बैठक घेऊन प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रचाराचे सूत्र हात दिले, आणि त्यांचं एकदम चांगलं नेतृत्व आहे सगळ्यांना, की सगळ्यांना घेऊन चालतात सगळ्या कार्यकर्त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी तर आता सांगितलंय की शिवसेना 1 पाऊल पुढे टाकत तर आपण 10 पावलं पुढे जाऊ. बरोबर. आणि इथे काय बाकी पाच बीतला काय इथे कोण ओळखत पण नाही, आणि तो अजितदा पवारचा मुलगा असला पण पहिले त्याचं वडिलांचं नेतृत्व डागाळलेलं आहे, त्यांना मुलगा काय करणार येऊन. त्या डागाळल्याच्या, तुम्ही म्हणतात डागाळलेला आहे, त्याचा फटका एक मुलगा म्हणून त्यांना बसेल. हा बसणारच, जनता काय त्यात नजर बघणार ना. शेवटी काय जे बापाने गेले तर मुलगा करणारच ना. पण त्यांच्या पाठीमागे जी शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, देशाचा गाडा अभ्यास आहे त्याचा, ती जी पॉवर आहे, त्या पॉवर पार्थ यांच्या पाठीशी येईल. त्यांची पॉवर सुरेंची पॉवर बघितली ना आपण, एक एकर शेतीमध्ये ते 150 करोड रुपये कमवतात, पण लोक 113 कोटी येतात. तर मग हा जनतेला जर त्यांनी हा संदेश का देत नाही ते, मग इतक्या शेतकरी 113 कोटी त्यांनी पण कमवले असते ना. बरोबर. खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांची कशा पद्धतीने पाहता आपण या दोन्ही उमेदवारांकडे? पार्थला काय आता आमच्या याच्यामध्ये काय पार्थ भेट काय समजत नाही. आम्ही खासदार बारणे असं 5 वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार भेटला म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांची कामं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचली. ह्याच्या अगोदरही खासदार होऊन गेले, पण खासदार एकदा झाला का प्रत्येक खासदाराचा चेहरा दिसत नसे पनवेलमध्ये, कारण खासदार प्रत्येक वेळेला मावळचा झालेला तिकडं, आणि हा कसा इकडचा क्षेत्र मावळला लागून आलेला शेवटचा टोक आहे रायगडचा, आणि ह्या खासदारांनी प्रत्येक हप्त्यामध्ये इकडे भेट दिली आहे. असं वैशिष्ट्य कोणतं सांगाल तुम्ही, की खासदारांचं हे काम, हे वैशिष्ट्य आहे त्यांच्या कामाचं, किंवा हे त्यांचं महत्वाचं काम आहे? खासदारांनी अनेक कामं इकडची मार्गी लावलेत, म्हणजे लोकसभे मांडलेत, आता याचा पण पासपोर्टचा पण काम आता पनवेलला त्यांनी आणला इकडं, अशी मोठी मोठी जैनपेठीचा काम त्यांनी मार्गाला लावला, अशी बरीच कामं आहेत ती, की त्या खास खासदारांनी करून दाखवली. आणि प्रत्येक वेळेला खासदार इथं हजर असतात, प्रत्येक शिरकोचे काममध्ये, आता विमानतळाच्या याच्यामध्ये पण. आपण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहात, आता आपण भाजपचे उपजिल्हा प्रमुख आहात,
मग कशा पद्धती आणि खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत याबद्दल काय काय सांगाल? आत्ता काय आत्ताच्या याच्यामध्ये काय शिवसेना आणि बीजेपी शेवटी दोनच दोन्ही पण हिंदुत्ववादी पक्ष आहेत. आता फक्त एकच लक्ष आहे का फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ह्यांच्यासाठी काम करायला गरज आहे. आणि असेच आम्हाला आधी झालेले आहेत प्रचंड काकडून आमचे जिल्हा प्रमुख आणि आमदार त्यांच्याकडनं आणि बाकीच्या गोष्टी आता ते शिवसेना आणि बीजेपी त्यांचं वरच्या लेवलला जे आधी झाले ते खालचे लोक पालतात आणि त्याच्यामध्ये काय नाराजी कुठे आहेत नाही. आणि दोघ शिवसेना आणि भाजप मिळून दोन्ही एकत्र काम करतात आणि चांगलं काम चाललंय एकदम प्रत्येक क्षेत्रामध्ये. पक्ष दोन दोन वेगळे असले तरी एका विचारधारेने त्याच्यामुळे कुठे कुठे असा कुठे प्रश्न उद्भवत नाही. खासदार म्हणून श्रीरंग बारणे हे पुन्हा का लोकांनी त्यांना निवडून द्यावं काय सांगा? खासदार जे लोकांचे तळागाळाला जाऊन काम करतात प्रत्येक सामान्य माणसाला भेटतात तर त्या खासदाराला परत एकदा लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे खासदारचा मेन मुद्दा असा आहे का ह्यांचा सपोर्ट फक्त नरेंद्र मोदी राहत नाही हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे श्रीरंग बारण्यांना मत म्हणजे तो मत पंतप्रधान हा जनतेचा कौल आहे तो. कारण जनतेने विचार केला आता गठबंधन भ्रष्ट सरकार बाद झालं आता 70 वर्ष लुटला आता याच्या पुढे जनता नाही त्यांना माफ करणार त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. काय अडचण येणार निवडणुकीच्या याच्या प्रचारामध्ये ही लोकसभेची जी निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकामध्ये किती जागा येतील कुणाच्या किती येतील आत्ता सांगता येत नाही. पण आपण एक पंतप्रधान म्हणून कोणाकडे पाहता देशामध्ये? पंतप्रधान म्हणून कोणाला पाहता? नरेंद्र मोदीशिवाय दुसरा चेहरा तुम्हाला दिसतो का कुठला? फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्यांनीच फक्त एक चेहरा दाखवला का नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. आता हा गठबंधन सरकार आहे ह्याच्यामध्ये हे का डिक्लेअर करत नाही का आमचा पंतप्रधान राहुल आहे का मायावती का अजून दुसरं कोण आहे? आघाडीने असा चेहरा दिला नाही. नाही म्हणजे त्यांची भांडणं सुटता सुटता त्यांचा सरकार पडणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मग खेचाखेची त्यांची आहे. कारण एकमेकावर आरोप लुटून एकमेकाला बोलून ते भ्रष्ट सरकार म्हणजे प्रत्येक जण फक्त देशाला लुटायचं काम केलेलं आहे. आज डेव्हलप झाली कशी जे बघा ना तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये शरद पवारच्या खानदानाची डेव्हलप झाली तिकडे मायावती डेव्हलप झाली तिकडे लालू डेव्हलप झाला अखिलेश डेव्हलप झाला म्हणजे सगळे डेव्हलप करून झाले जनता तिथेच आहे. हे फक्त सांगतात तुम्हाला हे देव ते देव दिले काय काहीच नाही. ह्यांचे करोड रुपयाचे बंगले म्हणजे ह्यांचे 1500 एकर जमीन यांच्या नावावर आणि शेतकरी तिथं आत्महत्या करतो ना उलट सांगतात ते शेतकरी आत्महत्या करतो 5 वर्षात करतो का 60 वर्ष केली त्यांचा काय हिशोब आहे त्यांच्याकडे? पण आपण म्हणतात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाला पंतप्रधान आहेत देश सुरक्षित राहावा आणि विकासाच्या दृष्टीने ते पंतप्रधान आपल्याला हवे आहेत असं आपलं म्हणणं आहे. पण 2014 निवडणुकीमध्ये त्यांनी जी जनतेला आश्वासनं दिली होती म्हणजे 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर देऊ 2 करोड नोकऱ्या देऊ राम मंदिराचा प्रश्न असेल ह्यासारखी जी आश्वासनं दिली होती अच्छे दिन येतील ते कुठेतरी पूर्ण झालेली दिसत नाहीत त्याच्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट कमी राहिली? हे 15 लाख रोड झाले लाइट पोचली गावामध्ये 15 लाखाचा प्रश्न नरेंद्र मोदी कधी 15 लाख देऊ असे बोललेले नाहीत. त्यांची परत त्यांची स्पीच बघा त्यांनी काय बोललं होतं काला धन जे काळे पैसे येतील इतके काळे पैसे बाहेर आहेत की ते आलेत तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-20 लाख रुपये येतील ते कसले त्याचे आहेत हा याच्यातून 15 लाख देऊ असा विषय नाही कुठला तो तर ते लोक उलटी घेतात. नोकऱ्या पण नाही राम मंदिराचा प्रश्न होता. आता नोकऱ्या तर आता बरेच त्यांनी हे केलं आहे नोकऱ्यांच्या बद्दल राम मंदिराचा प्रश्न जवळजवळ राम मंदिराचा प्रश्न सुटला असता पण काँग्रेसवाले तिथे वकील उभे करतात 5 तास आणि इकडे उलटे बोलतात. पण तुम्ही एक तर डिक्लेअर करून टाका ना का आमचा सपोर्ट आहे राम मंदिर माझा एका मिनिटामध्ये होईल कशाला सिब्बल कपिल सिब्बल जात होते गरज नाही ना जाऊच नको ना झाली म्हणजे काँग्रेसनी त्याच्यामध्ये अडखडी हा काँग्रेसचाच आहे प्रश्न. जे आघाडीचे जे आता गठबंधन झालेलं आहे
त्याच्या जो जाहीरनामा आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा त्याच्यामध्ये असं म्हटलं की 72,000 रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ, म्हणजे महिन्याला 5,000 रुपये 6,000 रुपये. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ते प्रचारामध्ये तसं सांगतायत, काय सांगाल याबद्दल? आता हे 72,000 देतील तुम्हाला असे वाटतं कोणाला? जनतेला जर यांना 72,000 द्यायचे असतील तर प्रियंका राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी पहिलं काय करायला पाहिजे माहिती आहे का? जी वाढराणी जी जमीन घेतली शेतकऱ्यांची ती परत करा, नंतर 72,000 देतील तेव्हा विश्वास बसेल का लोकांचा का 72,000 पोचतील म्हणून? 72,000 कोणाची देणार आहेत? आपल्या तिजोरी देणार, म्हणजे जन गव्हर्नमेंटच्या तिजोरी देणार, यांच्या स्वतःच्या खिशात काय देणार नाही. म्हणजे स्वतः जमीन शेतकऱ्यांची घ्यायची आणि 72,000 तुम्ही याच्यातून देणार, तुम्हाला कसं वाटतं? हा बरोबर. मग वाढला कशाला आम्ही याच्यामध्ये धावतो, मग कोर्टामध्ये कशाला धावतो? प्रियंका गांधीने डिक्लेअर करायचं, राहुल गांधी डिक्लेअर करायला पाहिजे, जमीन देऊन टाकाय शेतकऱ्यांची, पहिली ती द्या, तेव्हा शेतकऱ्या लोकांचा विश्वास बसेल, मग पुढचा काहीतरी विचार करतील लोक. सध्या मावळमध्ये कशा पद्धतीने आपण पाहता या शीटकडे किंवा ही निवडून येतील कसं वाटतं तुम्हाला? 100% तिथे काय प्रश्नच नाहीत शीट निवडून, आणि बाळ चांगलं नेतृत्व आहे बाळणेंचं आणि चांगले संघटना, त्यांनी चांगलं काम केले 5 वर्षामध्ये, प्रत्येक ठिकाणी पोचले आहेत ते, खासदार म्हणून पोचले आहेत. आज ग्रामपंचायत सरपंच कधी कधी पोचत नाही, पण ते खासदार पोचले प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये निधी वापरला आहे त्यांचा, त्यांचा तुम्ही कामाचा हे बघा बायोडाटा, त्याच्यावर समजेल का? आघाडी द्याल तुम्ही इकडे? आम्ही पनवेलमधून 1,00,000 आघाडी देतो, आम्हाला आदेशच आहे आमदारांचा, प्रशांतजी ठाकूरांनी आणि रामशेटनी आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आदेश दिलेला आहे का प्रत्येकानी तळागाळा जाऊन काम करा आणि शिवसेना 1% असेल तर तुम्ही 10% काम करा. खरं सर, मध्ये असा एक विषय आला होता की म्हणजे लोकांच्या मनामध्ये शंका आहे की खासदार रामशेट ठाकूर, प्रशांत ठाकूर हे रयत शिक्षणच्या माध्यमातून ते जवळ आहेत राष्ट्रवादीच्या, मग त्या माध्यमातून काही मदत होईल अशी शंका उपलब्ध केली जाते, काय खरं आहे? आता जर त्यांना जर आमदारांनी तर स्पष्ट केलेलं, आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे आमचा कार्यकर्त्यांचं असं मत आहे, त्यांना जर तो पाच पावत येणार नाहीच, मग त्यांनी जर कार्यकर्त्यांना आदेश केला नाही इकडेच मदत केली तर चांगला तरी काम होईल कधीतरी आयुष्यामध्ये. पवार साहेबांच्या हस्ते पवार साहेबांनी देशाला लुटायला काम केलंय, बाकीची मदत बिदत काय, काहीतरी खोट्या बातम्या पसरायच्या, त्यामध्ये काही ते सत्य नाहीये, त्याच्यात तथ्यच नाही, जुन्या गोष्टी काहीतरी कुठून काढतात ते, म्हणजे त्यांच्या रेस खिशामधून कुठं भेट झाली असेल, तिला वेगळा वळण लावायचा आणि लोकांमध्ये काहीतरी भ्रम निर्माण करायचा, दुसरा संभ्रम बाकीचा काय आहे त्यांच्यामध्ये? म्हणजे जेव्हा कुठला काय नसतो मुद्दा तेव्हा काहीतरी करत राहायचा, बाकी काय? बरोबर. नागरिकांना काय तुम्ही आव्हान कराल की खासदार श्रीरंग बारणे यांनाच निवडून द्यावं म्हणून तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल? सामान्य जनतेला मी असं आव्हान करतो का आपलं मत हा एकदम अनमोल आहे. आत्ता जी घडी अशी आहे का ह्या घडीला 2019 मत म्हणजे तुमचा एकदम देशाच्या भवितव्याने एकदम याचा आहे, मोलाचा आहे, आणि तो मत तुम्ही जरूर बारणेला करा, कारण बारणेचं मत मोदीला जाणार आहे आणि मोदी देशाचा नेतृत्व सांभाळणे, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि प्रत्येक जनतेने घराघरातून प्रत्येकाला बाहेर काढून शनी जास्तीत जास्त मतदान करून शनी नरेंद्र मोदीला कुठे पंतप्रधान होण्यासाठी जे मतदानाचा जेवढा जेवढा वापर करता येईल तेवढा तेवढा सगळ्यांनी प्रत्येकाने ताकदीने करा, आणि या भ्रष्ट सरकारला आत्ता सगळे एकत्र जमा केलेले आहेत, जेव्हा नरेंद्र मोदी बसणार तेव्हा सगळे जेलमध्ये दिसणार, हा संदेश पाठवा.